మెన్షన్ వలన నాకు తెలియదు పైది డ్యూటీ మెన్షన్ వలన నాకు తెలియదు పైది విదర్భ మాధ్యమిక శిక్షక సంఘాచా జయ అసో విదర్భ మాధ్యమిక శిక్షక సంఘాచా జయ అసో आज दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी संपूर्ण विदर्भामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षक बांधवांच्या प्रलंबित समस्यासाठी आम्ही निदर्शने आंदोलन करीत आहोत. याचाच एक भाग हे आंदोलन पूर्ण विदर्भामध्ये असणार आहे आणि याचाच एक भाग म्हणून आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आज माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करीत आहेत. या हे आंदोलन आम्ही शिक्षक बांधवांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या जशा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या तसेच 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजेत. नंतर राज्यामध्ये रिक्त असलेली शिक्षकांचे पदे त्वरित भरण्यात यावी. त्याचप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची परतावा ना परतावा हे मंजूर करण्यासाठी BDS नियमितपणे सुरू असलं पाहिजेत. नंतर विद्यार्थी संख्याअभावी जे अतिरिक्त शिक्षक झालेलं आहे त्यांचं समायोजन झालं पाहिजेत. त्याचप्रमाणे 7व्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते हे त्वरित अदा करण्यात यावे आणि अनेक महिन्यापासून प्रलंबित असलेले वैद्यकीय बिलं हे निकाली निघाली पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैची वेतनवाढ मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये वेतनवाढ मंजूर करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. या व अशा एकूण 31 मागण्यांसाठी आज संपूर्ण विदर्भामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर हे निदर्शन आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या जर शासनानं आमच्या मंजूर केल्या नाही तर याहीपेक्षा आम्हाला कडक धोरण अवलंबावं लागेल. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.